घरफोडी टाळण्याकरता आपल्या सोसायटी कॉलनीत संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्या. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे भंगसा नदीला पूर आला असून कुडाळ तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे हायवेवर अवजड वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. दरम्यान पुराचा धोका लक्षात घेत कुडाळ तालुक्यातील शाळांना व हायस्कूलना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांपासून सावधान. दागिने खेचणाऱ्या वाहनांचे प्रकार, गाडी नंबर, चेहरे लक्षात ठेवा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. कुडाळ तालुक्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे भंगसाळ नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भंगसाळ पुलाची उंची वाढवण्यात आली, त्यामुळे पाण्याला जायला वाट नसल्याने हे पुराचे पाणी एस टी डेपोसमोरच्या बॉक्सवेलमधून वाहायला लागलं. त्यामुळे बॉक्सवेल पाण्याखाली गेल्याने काल रात्रीपासून तिथली वाहतूक बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी 6:00 दरम्यान अवजड वाहनांसाठी काही काळ वाहतूक सुरू करण्यात आली, पण पाणी पुन्हा वाढू लागल्यामुळे वाहतूक परत बंद करण्यात आली आहे. बॉक्सवेल पाण्याखाली गेल्यामुळे कुडाळ डेपोतून सुटणाऱ्या सर्व एसट्या बंद ठेवण्यात आल्या. तसेच मुंबई गोवा महामार्गावर पाणी आल्याने रहदारी बंद करण्यात आली, त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांची रांग लागली आहे. तर कुडाळ रेल्वे स्टेशन रोडवर पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक देखील ठप्प आहे. कुडाळ पंचायत समिती गुलमोहर हॉटेल परिसरात देखील पुराचं पाणी शिरलं आहे. दरम्यान भंगसाळला आलेल्या पुरामुळे सत्यवान आणि सुधाकर कांबळी या भावांची घरं पाण्याखाली गेली आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर प्रथमच इतकी पूरपरिस्थिती कुडाळमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर आलेल्या ठिकाणी स्थानिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. पुराचं पाणी शिरलेल्या सर्व ठिकाणी लोकांना पुराबाबत सतर्क करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. कविता ठाकूर, कोकण नाव, कुडाळ. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.